सकाळचे 6:30 वाजलेत, तुम्ही बघत असाल मागून सनराईज होतो आणि ह्या साईडला आम्हाला एक स्पॉट दिसला की ज्याच्यामध्ये सुमित बोलला की मी आतमध्ये जाऊन विचारतो कोण आहे का. तर सुमित तिथे दरवाजावर गेला, बोलतोय कोण आहे का, कोई है क्या, कोई है क्या, बोलला हा है, बोललो कोई है क्या, बोलला हा, म्हटलं त्याला अरे जो आवाज येत आहे वही आहे, काय बोलत आता हा हे ना, अरे यार रस्त्याला घाण आहे, म्हणजे स्ट्रक्चर नाही म्हणता येणार, पण हे जे डोंगर आहेत ना खतरनाक, असं वाटतं ना कोणीतरी आणून ठेवले तिथे मुद्दामून. ते बघ सुमित माकड, ते बघ आतमध्ये बसला आहे, होईला दिसला इथे 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 ना इथे इथे माकड बसलं आतमध्ये देवाच्या खोलीत. हे लय डुकरेलं आहे ना, घाबरवतात. सकाळचे 6:17 झालेत आणि अजूनपर्यंत टुरिस्ट वगैरे कोणी आले नाही, त्यामुळे आम्ही एकदम रिलॅक्सपणे एन्जॉय करतो आहे, सगळे सिनरीज वगैरे बघतो आहे, फोटो वगैरे काढायचे, फोटो वगैरे काढून. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला ह्या साईडचे मंदिराचे तुम्हाला फोटो काढायचे असतील तर प्रयत्न करा की सूर्य जेव्हा त्या साईडला जाईल तेव्हा ह्याचे फोटो काढा, आणि जेव्हा तुम्हाला त्या साईडचे फोटो काढायचे असेल म्हणजे ह्या साईडचे, तर जेव्हा सूर्य उगवतो आहे सनलाईट जेव्हा पडते डायरेक्ट त्याच्यावर तेव्हा काढा. जसं की आता माझ्या ह्या साईडला हे जे माउंटन आहे ह्याच्यावर डायरेक्ट सनलाईट पडते, तर हे अजून चांगले दिसतात कम्पेअर टू ह्याच्यापेक्षा, कारण हे पूर्ण काळे काळे ब्लॅक दिसतात पण हे त्यांच्यातले कलर एकूण एक उठून दिसतो आहे. हे पूर्ण भूतनाथ मंदिर होतं ना, हे भूतनाथ मंदिर जेव्हा बंद होतं तेव्हा आम्ही आलो, आणि तुम्ही मागे माझ्या बघू शकता दगडावर कोरलेलं आहे प्रॉपर. तर हे जेव्हा बंद होतं तेव्हा आम्ही आलो आहे, अजूनही बंद आहे आणि आत्ता सिक्युरिटी गार्ड तिथे बाहेर येऊन बसला आहे. आम्ही एवढा वेळ येऊन इथे एक तास स्पेंड केला, मस्तके फोटोज वगैरे जे काय पाहतो सगळं काढून घेतलं. तुम्हाला जर फोटोज बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि सनलाईट पडल्याच्या नंतर असं काही दिसतं यार, जबरदस्त यार, वर्ड्स नाहीत. तेव्हाच्या काळी लोकांनी कसं हे बनवलं असेल ना माहितीच नाही. जो लवकर उठे त्याला फळ मिळे ही म्हण आहे की नाही माहिती नाही, पण मी म्हणतो आहे, कारण आमच्यावर असं झालं की सिक्युरिटी गार्ड आमच्यासाठी हा गेट खोलायला आला आणि आम्ही पहिले असे जण आहोत, फर्स्ट, वी आर फर्स्ट टू व्हिजिट अँड एक्सप्लोअर दिस प्लेस. ॲक्च्युली ना इथे कॅमेरा अलाव नाही आहे, त्यांनी माझ्या हातामध्ये बघितला कॅमेरा, DSLR होता, तर ते बोलले नो कॅमेरा, कॅमेरा नो नो. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कॅमेरा बॅगमध्ये ठेवला आणि बॅगमधून हा गोप्रो घेतला, खिशात ठेवला आणि मग आतमध्ये आलो, नाहीतर मुश्किल होतं. इथलं मी लोअर शिवालय बघितलं, हे अप्पर शिवालय आहे, आणि ह्या शिवालयामध्ये ना शंकराचे पिंडच नाही आहे माहीत नाही का. आणि आपण मंदिराच्या चारी बाजूने जशी प्रदक्षिणा मारतो तशी प्रदक्षिणा मारण्यासाठी इकडनं ठेवलेलं आहे, पण आतमध्ये ते वटवागोळे, त्यामुळे मी काय आतमध्ये जात नाही, त्यांना डिस्टर्ब नको. इकडनं जायचं आणि इथून बाहेर यायचं, असं काही आहे हे अप्पर शिवालय. आता आम्ही सध्या सर्वात टॉपला आहे बदामीच्या, त्या डोंगरापेक्षा पण हे उंच आहे. मला विशेष वाटतं की हे कसं बनवलं असेल झोपून, ते पण असं कसं कोण स्ट्रक्चर करू शकतं खोदून खोदून, डोळ्यामध्ये किती माती गेली असेल, त्याच्यात दगड किती पडले असतील. मस्त आहे की बदामी पण फिरून झाली आमची, आता हॉटेलवर चाललो आहे. केव्ज बघितला, पण केव्जमध्ये एवढी गर्दी होती की केव्जमध्ये भटकायची इच्छाच होत नव्हती, एवढी गर्दी झालेली, कारण आम्ही सगळे 5 वाजता बाहेर निघालो हॉटेलमधून, 5 वाजेपासून आम्ही फिरत होतो. तर आता वाजलेत 10:15, हॉटेलवर जाणार, 15 मिनिटात रेडी होणार, कारण तुम्ही आंघोळ करायचे, मला पण आंघोळ करायची, आणि मग नेक्स्ट हंपी.